नमस्कार, मी दीपाली, KW11 न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। नगर जिल्ह्यातील लेटेस्ट बातमी पाहण्यासाठी KW11 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। KW11 न्यूज, आमची विश्वासार्हता, समाजाची लोकप्रियता। शिर्डीमध्ये 9 अ साइड क्रिकेट असोसिएशनचे पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिर उत्साहाने संपन्न झाले। या प्रशिक्षणाचा समारोपाच्या अध्यक्षस्थानी श्री अविनाश दंडवते विश्वस्त साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था हे उपस्थित होते। ते म्हणाले की मैदानात चालू स्पर्धा असताना पंच व प्रशिक्षकांनी श्रद्धा व सबुरीचे आचरण करावे, म्हणजे संघर्ष टळला जाईल आणि स्पर्धा निकोप वातावरणात पार पडतील। या राज्य 9 अ साइड क्रिकेट असोसिएशनला साईबाबा संस्थानच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचं त्यांनी या प्रसंगी जाहीर केलं। शिर्डी येथील KBS ग्रँड हॉटेल या ठिकाणी 9 अ साइड क्रिकेट राज्य असोसिएशनच्या वतीनं पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण 2 दिवस उत्साहानं संपन्न झालंय। या शिबिराला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून 32 पंच व प्रशिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते। या पंच व प्रशिक्षक प्रशिक्षण शिबिराला पालघरचे मेहबूब पठाण व पुणे येथील मिलिंद क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केलं। अहमदनगर जिल्हा 9 अ साइड क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री मकरंद कोर्हाळकर यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षणार्थी व तज्ज्ञ मार्गदर्शक आदींना साईबाबांची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। राज्य असोसिएशनचे महासचिव श्री अनिल सहारे यांनी या नवीन खेळाची ओळख सर्वांना करून दिली। या सभेत पिंपरी चिंचवड येथे पुढील महिन्यात वरिष्ठ गटस्पर्धा आयोजित करण्याचे ठरले। याच वर्षात या खेळाचा प्रसार व प्रचार करून लवकरच राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचं असं ठरविण्यात आलं। याप्रसंगी निळकंठ कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी, प्राध्यापक शिवाजी भिंतांडे, मुंबईचे शरद वाबळे, KBS ग्रँड हॉटेलचे दिलीप वाकचौरे, अहमदनगर 9 अ साइड क्रिकेट असोसिएशनचे सचिव ज्ञानेश्वर भोत, कुणाल गुंगले आदी उपस्थित होते। सूत्रसंचालन जय बोभाटे तर आभार रवी बारापत्रे यांनी मांडले। साइड क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आज या ठिकाणी पंच प्रशिक्षण आणि कोच प्रशिक्षण शिबिर झालं। गेले 2 दिवस अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पंच आणि कोचेसला प्रशिक्षण दिलं गेलं। आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये हे प्रशिक्षक आपल्या जिल्ह्याचे संघ तयार करतील। पंच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या राज्यस्पर्धेत आपला सहभाग दर्शवतील आणि साईबाबाच्या पावन भूमीमध्ये सर्व प्रशिक्षकांना एक चांगल्या प्रकारचं दर्जेदार अशा प्रकारचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं गेलं आणि भविष्यात देखील आपल्याला शिर्डीमध्ये अशा प्रकारच्या काही स्पर्धा राज्यस्तरीय राष्ट्रीय पातळीवरच्या भरवण्याचा मानस या ठिकाणी आहे। आपल्या संस्थांचे नूतन विश्वस्त माननीय अविनाशजी दंडवते साहेब यांचं सहकार्य या माध्यमातून आम्हाला निश्चित स्वरूपात मिळेल अशा प्रकारच्या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र 9 अ साइड क्रिकेट एक ऐसा रोमांचक और बेहतरीन खेल है जो बच्चों को ग्राउंड की तरफ खींच के लाने के लिए, एक क्रिकेट को एक नए आयाम दिलाने के लिए एक गेम का स्थापना की गई। जैसे आज IPL जो 2020 रूप चल रहा है, हमारा जो है ये 12.5 ओवर के मैचेस होते हैं इसमें, और इसमें सिर्फ 9 प्लेयर खेलते हैं, इसलिए 9 अ साइड क्रिकेट है। लेकिन क्रिकेट के प्रारूप में पूरा मेन क्रिकेट के समान ही है। तो आज हमने यहाँ पर शिर्डी में अंपायरों की एग्ज़ाम रखे हैं और यहाँ पर अंपायर और कोचेस यहाँ से जाके अपने अपने डिस्ट्रिक्ट में इस खेल का प्रचार प्रसार करेंगे और इस गेम को आगे बढ़ाने में संस्था की और हमारा एसोसिएशन की मदद करेंगे। और मैं चाहता हूँ कि सभी लोग यहाँ से सीख कर जाकर अपने अपने क्षेत्र में अपना इसका विकास करेंगे। बस इतना। महाराष्ट्र यांनी 2 दिवसाचं सेमिनार कोचेस आणि रेफरीसाठी अंपायरसाठी ठेवलं होतं, ते आज संपन्न झालं। त्यांचे सर्टिफिकेट वगैरेसाठी जे मला अध्यक्ष म्हणून बोलवलं होतं त्याबद्दल त्यांचं मी आभार व्यक्त करतो। आणि आमच्या साईबाबा संस्थांच्या मुलांमध्ये 9 अ साइड क्रिकेटचं इम्प्लिमेंटेशन यांच्या माध्यमातून असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही लवकरच चालू करण्याचा प्रयत्न करू आणि एक नवीन टीम तयार करून स्टेट लेवल तसंच नॅशनल लेवलचे मॅचेस भरवण्यासाठी त्यांना जी मदत हवी आहे ती निश्चित आम्ही आमच्या चेअरमन साहेब, व्हाईस चेअरमन साहेब आणि पूर्ण संचालक मंडळाचा विचार करून त्यांना निश्चितच मदत करण्याचा प्रयत्न करू। ओम साईराम।